नमस्कार। आज पौष कृष्ण तृतीया शक 1937 संकष्ट चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने पकडली 1.5 कोटींच्या सिगरेट लुटणारी टोळी। शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील 48 तास बंद। आणि बाळकुंभमध्ये भारतातील हातपंख्याने केलेली सर्वात मोठी लाट निर्माण करण्याचा विक्रम। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं सुमारे 1.5 कोटी रुपये किमतीच्या सिगरेट लुटणाऱ्या एका टोळीस जेरबंद केला आहे। एका पत्रकार परिषदेत गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी ही माहिती दिली। 16 डिसेंबरला सुमारे 4:15 सुमारास अंबरनाथ पूर्वेकडून शिळफाटा मार्गे गोवंडीकडे जाणाऱ्या एका टेम्पोला दुचाकीवर बसलेल्या लोकांनी अडवून टेम्पो चालकास दुचाकीवरून पळवून नेलं आणि निर्जन स्थळी सोडून टेम्पोतील 1.5 कोटी रुपयांच्या किमतीची ITC कंपनीच्या सिगरेटने भरलेला टेम्पो जबरदस्तीनं पळवून नेला होता। गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना या प्रकरणी मिळालेल्या माहितीवरून या चोरीतील 7 जणांना अंबरनाथ, मुंब्रा, उल्हासनगर भागातून पकडण्यात आलं। फिरोज खान, अब्दुल पठाण, हनीफ काटील, शेख अली सय्यद, मोहम्मद शेख, आकाश फड आणि अशोक चौरसिया अशा 7 जणांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये टेम्पो ताब्यात घेऊन लुटणारा आकाश फड आणि चोरीच्या सिगरेट विकत घेणारा अशोक चौरसिया यालाही अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी पळवून नेलेला टेम्पो, त्यातील सिगरेटचे 195 बॉक्स, 6 मोबाईल, रोख 1 लाख रुपये आणि लुटीतील टेम्पो जप्त केला आहे। या प्रकरणातील फिरोज खान याला यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक झाली होती। मध्य रेल्वेवर उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। मध्य रेल्वेच्या विशेषतः ठाणे ते कल्याण या पट्ट्यात गेल्या महिन्याभरात लोकलमधून पडून प्रवासी मृत्यूमुखी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही हा विषय गाजला होता। त्यावेळी रेल्वेमंत्र्यांनी उपनगरीय सेवेत तातडीनं सुधारणा करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती। मात्र त्यानंतरही लोकलच्या फेऱ्या वाढवताना रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेकडे दुर्लक्षच केल्याचं समोर आलं आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक SK सूद यांना एक पत्र पाठवून छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण दरम्यान सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे। हार्बर मार्गावर फेऱ्या वाढवताना मध्य रेल्वेकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हार्बर फेऱ्या वाढवण्याबाबत रेल्वेनं जी तत्परता दाखवली तीच तत्परता मध्य रेल्वेच्या बाबतीत दाखवावी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। हार्बर प्रमाणेच मध्य रेल्वेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यास गर्दीचे बळी ठरणारे काही जीव वाचू शकतील असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे। ठाण्यातील बाळकुंभमध्ये हातपंख्याच्या सहाय्यानं सर्वात लांब लाट निर्माण करण्याचा विक्रम करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून बाळकुंभ पाडा नंबर 2 मैदानात हा विक्रम करण्यात आला। या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली। पॉप बॉईज क्रू आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे हा विक्रम करण्यात आला। या विक्रमात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गावातील युवक, कर्मचारी अशा जवळपास 277 जणांनी हातपंख्याद्वारे तिरंगी ध्वजाच्या रंगाची सर्वात जास्त लांबीची लाट निर्माण केली। ही लाट 5 मिनिटं 15 सेकंद इतका वेळ ठेवण्यात आली। यामुळे हा विक्रम ठरला असून या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली। या विक्रमाचं प्रमाणपत्र पॉप बॉईज क्रूचे अमित पाटील यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आलं।
गरिबी, कचरा, बेकारी, भ्रष्टाचार, दहशतवाद या सर्वांविरुद्ध भारतातील नागरिकांनी सकारात्मक विचाराची लाट निर्माण करून देश सुजलाम सुफलाम बनेल असा संदेश या लाटेतून देण्यात आला. विद्याप्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख शिक्षण देण्यासाठी नव उद्योजक विकास कार्यक्रम म्हणजे स्टार्टअप उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध उद्योगपती दीपक घैसास यांच्या हस्ते करण्यात आला. परंपरागत व्यवसाय शिक्षण आणि पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण उद्योगधंदा करता फारसं उपयुक्त ठरत नाही अशी तक्रार व्यावसायिकांकडून केली जाते. विद्यापीठीय शिक्षण आणि प्रत्यक्ष व्यवसाय किंवा नोकरीत उपयोगी पडणारे कौशल्य यामधील तफावत वाढत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख शिक्षण देणं आणि त्यांचा कौशल्य विकास करणं महत्वाचं आहे. ही गरज लक्षात घेऊन विद्याप्रसारक मंडळातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख आणि कौशल्य विकास प्रणित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचं मंडळाने ठरवलं आहे. या उपक्रमांतर्गत नव उद्योग ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 3 ते 6 महिन्याचं पूरक अभ्यासक्रम विद्याप्रसारक मंडळ सुरू करत आहे. उद्योजकतेच्या संदर्भात शासनाची धोरणं, कायदा, आर्थिक आणि सांस्कृतिक माहिती या उपक्रमांतर्गत दिली जाणार आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत म्हणजे 48 तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन करण्याकरता लघु पाटबंधारी विभागानं 30% पाणी कपात केली आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा दर गुरुवारी आणि शुक्रवारी बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून ते शुक्रवार दिनांक 29 जानेवारीला रात्री 12 पर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार असून या कालावधीत कळवा, मुंब्रा, दिवा, बाळकुंपाडा क्रमांक 1, कोलशेत या परिसराचा पाणी पुरवठा 48 तास बंद राहणार आहे. प्रत्येक रसिकाच्या मनात मंगेश पाडगावकर हे नाव कोरलेलं आहे. मराठी भाषा संस्कृती अस्तित्वात आहे तोपर्यंत पाडगावकरांचं विस्मरण होणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर आनंद देशमुख यांनी कविवर्य मंगेश पाडगावकरांना सुमनांजली अर्पण केली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शाखेच्या वतीनं मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गप्पा, गाणी, किस्से, काव्य वाचन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी पाडगावकर भविष्यही अचूक सांगायचे असं सांगून त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी काही गोष्टी सांगितल्या. सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांनी पाडगावकरांच्या कवितांमधील अध्यात्माचं वर्णन केलं. चित्रकार विजयराज बोधनकर यांनी व्यासपीठावर कॅनव्हास ठेवून पाडगावकरांचं चित्र रंगवलं. एकीकडे कविता, गीतांची मैफिल सुरू असतानाच हे चित्र साकार होत होतं. झोपाळ्या वाचून झुलायचे, शुक्र तारा या लोकप्रिय गीतांबरोबरच माझ्या घरात भिक्षा मी मागणार नाही अशी लोकांना माहीत नसलेली गझलही यावेळी सादर करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विष्णुनगर येथील चौकात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास वीरपत्नी सुप्रिया आमरे उपस्थित होत्या. विष्णुनगर येथील चौकात श्रद्धांजलीसाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर अग्नी या क्षेपणास्त्राची प्रतिकृती उभारण्यात आली होती. यावेळी सुप्रिया आमरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रकलेचे विविध पैलू जतन होण्यासाठी शिवसेना नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एखादं उत्तम कला विद्यालय सुरू करावं अशी सूचना ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली आहे. ठाणे पूर्वच्या शिवसेनेच्या मित्रमंडळातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व्यंगचित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना कुमार केतकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना कुमार केतकर यांनी ही सूचना केली. या स्पर्धेतील निवडक व्यंगचित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या मुलांना विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावं असं सांगून यावेळी कुमार केतकर यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांच्या आठवणी सांगितल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं बोधचिन्ह तयार करणाऱ्या सतीश खोत यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं शीघ्रकृती दल स्थापन केलं असून या शीघ्रकृती दलाचा शुभारंभ महापालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं शीघ्रकृती दल स्थापन केलं असून या शीघ्रकृती दलाचा शुभारंभ महापालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. शहरामध्ये कुठेही कचऱ्याची तक्रार आल्यास त्याचं घटनास्थळी जाऊन तात्काळ निवारण करणं, घनकचरा सेवा शुल्क वसूल करणं, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करणं, बांधकामाचा राडारोडा रस्त्यावर टाकून कचरा निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणं आणि उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना प्रतिबंध करणं अशी कामं या शीघ्रकृती दलाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. मुख्य स्वच्छता निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली हे शीघ्रकृती दल काम करणार असून या दलामध्ये स्वच्छता निरीक्षक, 25 कर्मचारी, 1 वाहन आणि आवश्यक त्या साहित्याचा समावेश आहे. 2537 1010 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास त्याची तात्काळ दखल घेतली जाणार आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची 64वी जयंती आज साजरी करण्यात आली. ठाण्यातील शक्तीस्थळावर आनंद दिघे यांच्या चाहत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते, शिवसैनिक तसंच नागरिकांनीही शक्तीस्थळावर फुलं वाहून आदरांजली अर्पण केली. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.